नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की यूटूबवर किती सबस्क्रायबर असल्यास किती पैसे मिळतात जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करून प्रत्येक जण कमाई करतोच असा नाही पण ज्यांनी मेहनत घेतली ज्याचे व्हिडिओ व्ह्यू जास्त कमावत आहेत अशा लोकांना यूटूबकडून मॉनिटाईज झाल्यानंतर पैसे मिळतात कित्येकजण लाखो रुपये कमावतात अनेक यूट्यूबर्स तर या माध्यमातून कोट्याधीश झालेले आहेत आपण बघू संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये यूट्यूबवरून पैसे कमावण्यासाठी तुमच्या व्हिडिओवर जाहिराती येणं गरजेचं आहे यासाठी तुमचे व्हिडिओ मॉनिटेज असणं खूप गरजेचं आहे काय आहेत नियमवटी बघा यूट्यूबवरून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला कमीत कमी किती सबस्क्रायबर हवेत आणि कोणत्या अटी पूर्ण करणे तुम्ही गरजेचं आहे या बाबतीत ही माहिती आहे बघा सबस्क्रायबर म्हणजे काय यूट्यूब अकाउंट मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या चॅनलला कमीत कमी पाचशे सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे तसंच तुमचे व्हिडिओ मॉनिटाईज होण्याकरता कमीत कमी हजार सबस्क्रायबर असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही समजून चाला की तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर मिळणं गरजेचं आहे त्यानंतर आहे वॉच टाईम केवळ सबस्क्रायबर असून फायदा नाही तर एक हजार सबस्क्राईबरबरोबरच तुमच्या व्हिडिओंना किती जणांनी पाहालं किती मिनटं पाहिलं हे सुद्धा आवश्यक आहे तर चार हजार तास तुमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ मिळून वॉच टाईम होणं गरजेचं आहे हा वॉच टाईम एका वर्षाचा आत होणं गरजेचं आहे म्हणजेच बारा महिन्याच्या काळात तुमचे व्हिडिओ एकूण चार हजार तास लोकांकडून पाहिले गेले पाहिजेत त्यानंतर यूट्यूब शॉर्ट्स आपण यूट्यूब शॉर्ट्स बघत असतो जर तुम्ही यूटूबवर शॉर्ट्स व्हिडिओ शेअर करता तर त्यांना नव्वद दिवसाच्या आत दहा मिलियन पब्लिक व्ह्यू यायला हवेत तरच ते मॉनिटाईज होतील आता बघूया की कि कमाई किती होत असते या माध्यमातून काही यूट्यूबर्स एका आठवड्याला सुमारे एक ते दीड लाख रुपये महिना कमावतात अर्थात तुमचं चॅनल किती मोठा आहे त्यावर व्हिडिओ किती आहे म्हणजे कंटेंट किती आहे आणि ते लोकांना किती पसंत येतात ह्यावर सर्व आहे तुम्हाला कोणत्या जाहिराती मिळतात यावर तुमची कमाई ठरत असते बाबतीत तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा मी आणखी सविस्तर पुढचा व्हिडिओ बनवेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत गुड बाय